अरे काय नुसती गर्दी करली आता बोलल्या तर वेगळी आचाली तुमच्या पंचनामात पंचनामा गुरुप सत्ते बनायले नोट कॅम कॅमेरावर सर्वे चालू आहे कोणी काय खोटा नाही आहे तरी ते ग्रुप ॲडमिन वगैरे ते बटायच येतच ना आमनं काय आमनं करा अशी की नाही आमनं म्हणणं आहे पण सर्व लोक असले त्यांना फायदा व्हाल जे वंचित कोणी राहायला नको तुम्ही जे सांगा त्या नामा आलं की सगळे सांगतात हे बोलता का 2000 रुपये लोकांना येत आहे आणि बाकीच्यांना 34 याद्या याद्या काढा तुम्ही मागची याद्या कोण बोलू शकत नाही असं कसं काय होत आहे मग सगळ्यांना न्याय मिळायला पाहिजे फक्त विश्व कल्याणामध्ये मीटिंग बसून घेता आणि मीटिंग बसून बस झालं तिथं पंचनामा जुन्या याद्या काढा आणि बघा तुम्ही त्याच्यात काय होत आहे मग तेव्हा कळेल तू आमले सांग राहिला नाही काय म्हणाली पीक पाणी लागेल पुरी काय सर सगळ हा तू कुठे तुला 2 दिवसापासून धुळे भागामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाची आणि शेतीची पाहणी करण्याकरता हा दौरा करत असताना काल आश्चर्याचा धक्का बसेल अशी घटना पाहायला मिळाली. सिंदखेडा तालुक्यातील बळसाणे गावामध्ये कांदा उत्पादक शेतकरी होते. त्यांच्या शेतमालाची चौकशी केली असता त्यांनी सांगितलं आमच्या शेताचे कोणतेही पंचनामे झाले नाहीत पण हे पंचनामे करण्यासाठी पंचनामा ग्रुप बळसाणे असं त्याला तलाटींकडून हा ग्रुप करण्यात आलेला आहे आणि या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून त्या ठिकाणी पंचनामे करण्यात येतात. खऱ्या अर्थानं पंचनामा करत असताना जरी व्हॉट्सअपवरती किंवा मोबाईलच्या माध्यमातून तुमच्या शेतीचे पंचनामे केले जात असेल तर माझी एक विनंती आहे की तुमच्या संबंधित कर्मचारी त्या शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावरती गेला पाहिजे आणि त्यांनी तो पंचनामा केला पाहिजे. अशा पद्धतीचा पंचनामा करत असताना प्रत्येक शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेलच नाही तर शेतकऱ्याला त्या मोबाईलवरती फोटो पोस्ट करता येतीलच असंही नाही आणि मोबाईलवरती फोटो पोस्ट केल्यानंतर ते फोटो त्या ठिकाणी पोहोचलेत हे आपण ब्लूटूथ आले की ओळखू शकतो पण पोहोचलेल्या फोटोची नोंद तुम्ही कशा पद्धतीची घेत असाल याच्याकडेही आमच्याकडे काही कागदपत्र नाहीत. अशा पद्धतीने हा हातबळ झालेला शेतकरी आणि अशा पद्धतीने व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्याने चालवलेल्या शेतीचे पंचनामे ही खरं अर्थानं शेतकऱ्याची केलेली क्रूर थट्टा आहे. मला प्रशासनाला आणि मी त्यांना सांगायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही शेतकऱ्याची थट्टा करत असता त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन त्याच्या शेतीचे पंचनामे केले पाहिजेत आणि त्याला तात्काळ मदत मिळाली पाहिजे.